गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात नोंदवल्या गेलेल्या गुन्ह्यांची यादी दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे. सिल्वर रोग प्रकरणात ते चांगलेच अडचणीत सापडलेले असतानाच सातारा आणि अकोल्या पाठोपाठ आता बीडमध्येही भाजपचे बीड तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील गलधर यांच्याकडून सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मराठा आरक्षणाविषयी तसेच मराठा समाज बांधवांच्या मोर्चाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने बीडमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. रविवारी बीडमधल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवला गेला. मराठा आरक्षण हे मोगलाई पद्धतीनं लुटलं जाऊ शकत नाही. पाटील की देशमुखी राजशाहीचं राज्य नाही. महागड्या गाड्या आणून लोक जमवले व 52 मोर्चे काढले. मुख्यमंत्र्यांना वेठीस धरून आरक्षण मिळत नाही. अखेर सुप्रीम कोर्टाने अँटीव्हायरस देऊन आरक्षण नेस्तनाबूत केलं असं वक्तव्य सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केल्याने त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवाय त्यांनी महापुरुषांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. याआधीही अकोला आणि साताऱ्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेलाय. अकोल्यात सदावर्ते पाटील यांच्यासोबतच चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एसटी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष विजय मालोकार यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. विशेष म्हणजे मालोकार यांनी जानेवारीमध्ये या प्रकरणी तक्रार दिली होती. अजय कुमार बहादर सिंग गुजर आणि गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयातून विलिनीकरणाचा मुद्दा सोडवून देतो असं म्हणून कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचं हे प्रकरण आहे. प्रत्येकी 300 ते 500 रुपये जमा करून जवळपास 70,000 कर्मचाऱ्यांकडून 3 कोटी रुपये जमवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. तर साताऱ्यातही मराठा आरक्षणाबद्दल बोलताना सदावर्तेंनी बेताल वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यात आलाय. या प्रकरणीही सदावर्तेंना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे मुळातच कोठडीत असलेल्या सदावर्तेंच्या अडचणी यामुळे आणखीनच वाढल्या आहेत.